वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर मंचावर उपस्थित सगळे मान्यवर माझ्या मातांनो भगिनींनो माझ्या बंधूंनो आणि ह्या चळवळीतल्या साथीदारांनो तुमच्या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम मित्रांनो आपण आजवरतीची जी परिस्थिती आली आहे ती जर बघून घेतली तर आपल्याला एक दृश्य दिसेल की या वंचित समूहातले तरुण जे आहेत तमाम वंचित तरुण समूहातले तरुण आदिवासी असोत बहुजन असोत दलित असोत मुसलमान असोत हे कुठलंही क्षेत्र आज सोडलं नाहीये जिकडे हे तरुण इकडच्या प्रास्थापितांच्या मागे राहिलेत नुसते मागेच नाहीत राहिलेत तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांना मागे टाकायला लागलेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवणारे हे युव तमाम वंचित समूहातले युवक यांना राजकारण कळतं अर्थशास्त्र कळतो समाजकारण सोसायटी कळते मीडिया आणि कल्चर कळतं पॉप कल्चर कळतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कळते आता हे दिग्दर्शक म्हणून चित्रकार म्हणून कलाकार म्हणून ॲक्टर्स म्हणून आणि क्रीडामध्ये पण स्वतःची ठसा उठवणार आहेत ठसा उमटवतायत आणि पुढे न दिसत आहेत आणि हीच जीच आमची पिढी आहे ती आमच्या वरच्या पिढीकडे जेव्हा आदराने बघते आणि थोडं सेल्फ इंट्रोस्पेक्शननी बघते म्हणजे जी एकोणीसशे साठ ते एकोणऐंशीच्या एकोणीसशे ऐंशीच्या कालखंडामध्ये जन्मालेली जी पिढी आहे आमच्या वरची पिढी ह्यांच्याकडे जेव्हा बघते तेव्हाला आम्हाला एक गोष्ट कळतो की खऱ्या अर्थाने विकास आणि प्रोग्रेस ह्या पिढीपासून सुरुवात झाला आहे ह्या पिढीनी महत्त्वाच्या पोझिशन्स स्वतःकडे काबू केल्यात आहेत त्यांनी अधिकारी म्हणून समोर यायला लागलेत बिझनेसमॅन म्हणून समोर यायला लागलेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये समोर यायला लागलेत आणि आमच्या पिढीचा विकास व्हावा आमच्या पिढीला एक लढण्याची ताकद मिळावी असं वातावरण उभं केलंय आमच्या वरच्या पिढींनी आणि ते फक्त आणि फक्त शक्य झालंय भारताच्या संविधानामुळे आणि अजून कशाचमुळे नाही आणि ते शक्य झालंय भारतातल्या संविधानाच्या वेलफेअर पॉलिसीजमुळे सुरक्षेमुळे विकासाच्या संध्यांमुळे आणि भारतीय संविधानाने दिलेल्या संरक्षणामुळे पण मित्रांनो आज आमच्या पिढीच्या समोर एक भीती आली आहे आम्हा सर्वांना ही भीती वाटते की आमच्या वरच्या पिढीला जे आरक्षण मिळालं ज्या संविधानाचं संरक्षण मिळालं ते आमच्याच पिढीतल्या बऱ्याचशा एका वर्गाला आणि आमच्या येण्याना पिढ्यांना मिळणार नाही अशी एक ताकद या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये उभी राहतीये आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन ह्या ताकतेशी लढायची आज गरज आहे आणि जे गोष्ट जी लोक संविधान बदलण्याची बाता करतात जी लोक संविधान बदलण्याची भाषा करतात ह्यांच्याबद्दल एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेऊया की संविधान बदलणं ह्यांच्या बापाला पण शक्य नाहीये आणि इकडचं भाजप असेल मोदी असतील अमित शाह असतील हाफ चड्डी घालून पडणारे आर एस एस वाले असतील हे जितके येडे दिसतात तितके येडे आहेत हे आपण लक्षात ठेवूयात जरी अर्धी चड्डी घालून इकडे तिकडे पळत असतील काट्या फिरवत तरी जितके एडे तितके एडे दिसत नाहीत हे ना डायरेक्ट संविधान पलटी करू शकणार नाही आहेत बदलू करू शकणार नाही आहेत ते संविधान डायरेक्टली बदलणार नाहीयेत ते उंदरासारखं संविधान कुरतडून 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 फाडून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि ह्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे कायदे आणले आहेत पॉलिसीज आणल्यात जर आपण शिक्षणाची परिस्थिती बघितली तर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडल्यात अंगणवाड्या बंद पाडल्यात त्याचप्रमाणे शिक्षणाचं खाजगीकरण होत आहे बार्टी असेल महाज्योती असेल सारथी असेल सी असेल अशा बऱ्याच संघटनांना फंडिंग करून फंडिंग कमी करून त्या संघटना त्या संविधाने सुरू केलेल्या शिक्षणासाठी ज्या संस्था होत्या त्या बंद पडतायत आहेत इकडे आपल्या बरोबर सामील झालेत काही विद्यार्थी जे आझाद मैदानावरती असतात ते आज आपल्या मोर्चामध्ये सामील झालेत त्यांच्यासाठी एक मोठ्या टाळ्यांचा हात होऊन जाऊ देत <laughs> आणि ह्याच बाजूनी त्यांनी शिक्षणाचा रस्ता आपला बंद करायचा प्रयत्न सुरू केलाय आणि दुसऱ्या बाजूला काय सुरू केलंय की जर आपण शिकून सावरून बाहेर पडलो तरी आपल्या मुळ्या बाळांना आपल्या सर्वांना इकडच्या युवकांना तरुणांना नोकरीची संधी मिळणार नाही नोकरी उपलब्ध होणार नाही अशी व्यवस्था ह्यांनी करून ठेवली आहे याच एक महत्वाचं कारण म्हणजे इकडची ढसळती आर्थिक व्यवस्था आणि अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर या देशामध्ये दे एक महत्वाचा घटक होता जो आपल्या सर्वांना जॉब्स उपलब्ध करून देत होता तो म्हणजे भारत देशातला भारताच्या संविधानाने सुरू केलेला सोशल वेलफेअर इकॉनॉमी सरनी सांगितलेला पब्लिक सेक्टर पण आज हा पब्लिक सेक्टर इकडचा नरेंद्र मोदी असतील इकडचे अमित शहा असतील ते ते बंद करतात आणि म्हणून बाळासाहेब दरवेळेस म्हणतात की इकडचे नरेंद्र मोदी जे आहेत ते दारुड्यासारखे आपला देश विकायला निघालेत ह्याच्यावरती आपण लक्ष ठेवावं मुंबईचाच उदाहरण द्यायला झालं तर बेस्ट बंद करून बेस्ट अदानीला दिली तसंच मुंबईचा एअरपोर्ट अडाणीला दिला बी एस एन एल अंबानीला दिलं एअर इंडिया विकली भारतीय रेल्वे आणि भारतातले जे पोर्ट्स आहेत त्या पोर्ट्सचं खाजगीकरण सुरू केलंय आणि ह्याच सर्वामध्ये ह्यांनी एक आता महाराष्ट्र सरकारने नवीन फंड आणलाय फॉर्म्युला आणलाय तो म्हणजे कंट्रॅक्टी भरतीचा आता इकडे क्लास एक दोन तीन चारचे अधिकारी काही पोलीस अधिकारी शासकीय नोकर शासकीय अधिकारी सरकारी अधिकारी ह्यांच्या नोकऱ्या ह्यांच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या आता कंट्रॅक्ट भरतीवरती सुरू केल्यात आहेत आणि मी आपल्या सर्वांना एक गोष्टीकडे लक्ष ठेवायला सांगतो की जेव्हा इकडचं सरकार सरकारी नोकऱ्या शासन आणि ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह असं म्हणतो हा विभाग जेव्हा हे कंट्रॅक्टी भरतीवरती देतात आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती द्यायचं सुरुवात करतात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सरकार तुम्हाला ओरडून ओरडून सांगतय की आम्ही हे सरकार चालवायला लायक नाही होत म्हणून आम्ही हे सरकार यांना भाड्यावरती देऊन टाकलंय आणि हेच चालू होत असताना आपलं महाराष्ट्र राज्याचं सरकार इकडे तिकडे फिरत राहतंय आणि काय बोंबलतायत शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी अरे भावांनो शासन आपल्या दारी कारण इकडचा शासकीय अधिकारी शासकीय नोकर हे झालेत भाडेकरी आणि ह्याच प्रकारे इकडच्या लोकांनी इकडच्या व्यवस्थेला मोडीत काढून संविधानाचे एक एक मूल्य मोडीत काढून स्वतःचं आधुनिक मनुस्मृती संविधानामध्ये घुसवायचा प्रयत्न इकडच्या व्यवस्थेने केलाय आणि ह्यांना वाटतं की आपण ह्यांच्यावर आवाज उठवला तर आपण डरू आपण घाबरू जेव्हा इकडचा मुसलमान आवाज उचलतो जेव्हा इकडचा दलित आवाज उचलतो ओबीसी आवाज उचलतो इकडचा वंचित आवाज उचलतात तेव्हा त्यांना त्यांच्यावरती केसेस केल्या जातात त्यांना पोलीस प्रशासनाच्या दबावानी घाबरवलं जातं पण मित्रांनो मला एक सांगा ह्यापुढे आपण घाबरणार आहोत की नाही आपण घाबरणार आहोत एकच नंबर बॉस क्योंकि हे डरने का नाही डराने का टाइम अभी आणि त्याचमुळे आपण सर्वांनी हे ठरवूयात की येत्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पंचायत समिती सदस्य असेल सरपंच असेल जिल्हा परिषद सदस्य असेल नगरसेवक असेल आमदार असेल खासदार असेल या सर्वांना आपण तमाम वंचित घटकांमधनं आदिवासीमधनं बहुजनांमधनं दलितांमधनं मुसलमानांमधनं आणि तमाम बहुजन समूहात असे लोकप्रनिधी प्रतिनिधी आपण सत्तेमध्ये पाठवू जे सत्तेमध्ये जाऊन संविधानाचा सन्मान करतील आणि म्हणून सगळ्या माझ्या तरुण बांधवांना मित्रांना विनंती आहे की आज आपण इकडे एक निर्धार करूया आज आपण इकडे एक शपथ घेऊयात की जो ये संविधान बदलने की बात करेगा जो ये संविधान बदलने की कोशिश करेगा आपण ही बदल डालेंगे. एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो सर्वांना जय भीम जय संविधान हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं